हॅलो गर्ल्स, सो आज आपण पद्मभूषणवर थोडं माहिती घेणार आहे. सो मी आता तुम्हाला स्टार्टिंगमध्ये थोडीशी एक छोट्याशा मुलाची स्टोरी सांगते, जो आज खूप मोठा बिझनेसमॅन झालेला आहे. पहिले ती स्टोरी आहे. कित्येक वर्षापासून मसाले विकणारे महाशय धरमपाल हट्टी यांना आपला माल विक्री करण्यासाठी कोणत्याही ब्रँड अँबॅसिडरची गरज भासली नाही, कारण त्यांचा चेहरा व त्यांच्या मालाची गुणवत्ता हीच त्यांची ओळख आहे, त्यामुळे त्यांचा माल सहजच विकला जातो. म्हणतात ना, वेळ खूप बलवान असते, ती कधी राजाला रंक बनवेल व रंकाला राजा सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट आहे महाशय धरमपालजीची, जे एकेकाळी दोन आण्यासाठी दिल्लीमध्ये टांगा चालवायचे, ते आज मोठे उद्योगपती झाले आहेत. त्यांचे वडील चुन्नीलाल पाकिस्तानातील सियालकोट येथे मसाले विकायचे. त्यांच्या दुकानाचे नाव होते महाशय यादी हट्टी. बालपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड नव्हती, त्यांना 5व्या वर्गापासूनच शिक्षण सोडले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की बेटा, काहीतरी काम शिकून घे, लाकडाचे काम शिकशील तर होऊ शकते, तू चांगला फर्निचरचा ठेकेदार होऊ शकतो. त्यांनी लाकडाचे काम 8 महिने केले, पण त्यात त्यांना काहीच हाती लागलं नाही. त्यानंतर त्यांनी साबण, राईस मिल, कापडाचे दुकान, हार्डवेअरचे दुकान अशा अनेक ठिकाणी वयाच्या 15व्या वर्षापर्यंत काम केले, पण त्यांचे कुठेही जम बसला नाही. शेवटी त्यांच्या वडिलांनी मुलाला कुठेतरी स्थिर स्थरावर करावं म्हणून आपल्यासोबतच मसाल्याच्या धंद्यात कामावर लावले. तसेच ते सुद्धा त्यात रुची घेऊन काम करू लागले. वयाच्या 18व्या वर्षी होता होता वडिलांनी त्यांचे लग्न करून दिले. वडिलांनी मुलाच्या सुखसोयीसाठी काहीच कमी पडू दिले नाही. धरमपालजी सुद्धा मसाल्याच्या धंद्यात उत्साहाने काम करू लागले. त्यांच्या मालाच्या गुणवत्तेवर पूर्ण लक्ष होते. त्यांची धारणा होती की मालाची गुणवत्ता चांगली असेल तर हळूहळू का होईना ग्राहक वाढतच जातात. त्याबाबत पाकिस्तानात हिंदू मुस्लिम एकत्रच राहत होते. त्याचवेळी 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. भारत व पाकिस्तानाची फाळणी झाली व हिंदू मुस्लिम दंगल उसळली. हिंदूची सरेआम कत्तल सुरू झाली. महिला व मुलीवर अन्यन्य अत्याचार सुरू झाले. हिंदूची दुकाने व घरदार लुटण्यात आली. रातोरात हिंदूंना आपला जीव मुठीत घेऊन तिथून पलायन करावं लागलं. ज्या रेल्वेने ते भारतात येत होते त्या रेल्वेत हिंदूंची प्रेतच प्रेत होती. पहिल्याच रेल्वेने त्यांचा परिवार अमृतसरला आला. त्यानंतरची रेल्वे पाकिस्तानी लोकांनी मध्येच तोडून टाकली. अमृतसरला एक दिवस राहून त्यांचा परिवार दिल्लीला त्यांच्या बहिणीकडे आला. तेव्हा त्यांच्याकडे वडिलांनी दिलेले केवळ 1500 रुपये होते. त्यामधून त्यांनी दिल्लीच्या चांदणी चौकातून 650 रुपयाला घोडा व टांगा विकत घेतला. आपण मेहनत करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा हा त्यामागचा हेतू होता, परंतु लोकांच्या अपमानजनक वागणुकीमुळे ते करू शकले नाही. त्यानंतर त्यांनी ठरविले की वडिलोपार्जित धंदाच पुढे चालू ठेवायचा, मसाला बनवायचा व तो विकायचा. त्यांनी करोलाबाग परिसरात अजम रोड वर एक छोटे दुकान घेतले. तेथेच हळद काढणे, मिरची काढणे व मसाले तयार करणे सुरू केले व दुकानावर लिहिले महाशय यादी हट्टी. सियालकोट वाले हळूहळू लोकांना कळू लागले की सियालकोट येथील देगी मिर्च वाले तेथे आले. त्यातच त्यांना मालाची गुणवत्ता एवढी चांगली होती की ग्राहक वाढतच गेले. हळूहळू त्यांनी एका दुकानाचे 2, 3, 4 अशी दुकाने वाढतच गेले. असे नाही की त्यांना अडचणी आल्या नाहीत, त्यांना पण खूप अडचणी आल्या. पण प्रत्येक अडचणीच्या समोर जाऊन समाधान करून व समस्येचे समाधान काढत 1968 पर्यंत त्यांनी दिल्लीत स्वतःची मसाल्याची फॅक्टरी टाकली. त्यांच्या मसाले भारतभर
विदेशात सुद्धा निर्यात होऊ लागले व आज MDH हे मसाले उत्पादनात एक महत्वपूर्ण ब्रँड आहे. आपल्या आई वडिलांचे स्मरणार्थात त्यांनी अनेक दुकाने, शाळा व अनेक धर्मार्थ स्वयंसेवी संस्था सुरू केल्या. त्यांनी कंपनी वर्षाला करोडो रुपयांचा नफा कमवितो, परंतु ते आजही वयाच्या 93व्या वर्षी सुद्धा सकाळी 4:45 उठतात. 3 गोष्टी हे आजही सांगतात. आपल्या जीवनात प्रामाणिक राहा, भरपूर मेहनत करा, सर्वांसोबत प्रेमाने बोला, देवावर विश्वास ठेवा व आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सो आता आपण बघितली महाशय धरमपाल गुलाटीची स्टोरी. सो ते लहानपणीपासून त्यांनी खूप काही काम केले, त्यांना बिझनेसमध्येच इंटरेस्ट होता, त्यांनी खूप सारे काम केले, पण ज्याचा त्यांना इंटरेस्ट होता ते त्याच्यातच पुढे गेले. त्यांनी सोप फॅक्टरीमध्ये काम केलं, टांगा चालवला, बट त्यांनी पण त्यांना काही फळ नाही भेटलं. म्हणूनच ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यातच तुम्ही पुढे जा आणि तुम्ही पद्मभूषण नक्कीच तुम्हाला भेटू शकते. तुम्हाला आर्टमध्ये इंटरेस्ट असू शकते, जसं तुमची ड्रॉइंग. मी काल तुमचे ड्रॉइंग्स बघितले, एवढे छान ड्रॉइंग करतात तुम्ही लोक. तुम्ही ड्रॉइंगमध्ये पुढे जाऊ शकता. कोणाला डान्समध्ये इंटरेस्ट असेल ते डान्सनी पुढे जाऊ शकते. कोणाला सिंगिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर सिंगिंगमधून पुढे जाऊ शकते. कोणी सोशल वेलफेअर काम करून पण पुढे जाऊ शकते. एक थिमक्काल म्हणून एक लेडी होती, जिने आपल्या लाईफ पार्टनरसोबत खूप सारे ट्रीज प्लॅन्ड केले होते. त्या सोशल कामला खूप ॲप्रिशिएशन भेटलं, ते खूप स्प्रेड झालं. तिला वृक्षमाता म्हणून म्हटलं जाते कर्नाटकामध्ये. तरी सोशल वर्क करून पण तिला पद्मभूषण भेटलं. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल तुम्ही त्याच्यात पुढे जाऊ शकता. फॅमिली बॅकग्राऊंडची बिलकुल गरज नाही. अगर तुम्ही मेहनत कराल तुम्ही नक्कीच पुढे जाल. तुम्ही स्पोर्ट्समधून पण पुढे जाऊ शकता. कोणाला क्रिकेट आवडते असं नाही की फक्त मुलंच क्रिकेट खेळतात, मुली पण क्रिकेट खेळू शकतात आणि त्यांनी खूप पुढे जाऊ शकता. कोणाला बॅडमिंटनमध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला बॉक्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे, बॅडमिंटन जसे की PV सिंधू. सर तुम्ही कोणत्याही फील्डमधून पुढे जाऊ शकता. आता आपण बघू की पद्मभूषणसाठी नॉमिनेशन फॉर्म्स कसे भरतात, त्याची प्रोसिजर काय आहे. आता आपण बघणार आहे की पद्म अवॉर्डचे नॉमिनेशन कसे भरतात. तर सगळ्यात पहिले आपल्याला padmaawards.gov.in वर जायचं आहे. तिथे आपल्याला नॉमिनेशन्स फॉर 2018, आपण ज्या इयरमध्ये ते आपलं नॉमिनेशन क्लिकवर करायचं आहे. मग एक लॉग इन पेज उघडेल. अगर तुम्ही पहिलेपासून अकाउंट नसेल बनवलं तर डोंट हॅव अन अकाउंट व क्लिक करायचं आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं. तिथे तुम्हाला ऑर्गनायझेशन, तुम्ही कसे आहे, इंडिव्हिज्युअल आहे, मतलब चीफ मिनिस्टर आहे, गव्हर्नर आहे, सिटिझन आहे, NRI आहे, सिटिझनवर क्लिक करायचं. मग तिथे तुम्हाला आधार कार्ड, फुल नेम, तुमचं मोबाईल नंबर वगैरे सगळे तुमचे नॉर्मल डिटेल्स विचारतील. आणि नंतर मग तुम्हाला आय अग्रीच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. अगर तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर त्याचंही ऑप्शन त्यांनी खाली दिलेलं आहे, डोंट हॅव अन आधार कार्ड. आणि तुमचा अगर मोबाईल नंबर लिंक नसेल आधार कार्डशी तर त्याची इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला खाली दिली आहे. मग तुम्हाला आता तुम्ही काय चूज करायचं, OAC सिलेक्ट द रिजन. मग तुम्हाला ID प्रूफ विचारतील, आधार कार्ड नाही आहे तर वोटर ID, पासपोर्ट, पॅन कार्ड. मग तुम्हाला त्याची एक कॉपी अपलोड करायची आहे आणि नंबर टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर, आणि मग तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. लास्टमध्ये मी एवढंच म्हणते की तुम्ही आपल्या जीवनात प्रामाणिक राहा, सगळ्यांसोबत प्रेमाने बोला आणि भरपूर मेहनत करा. देवावर विश्वास ठेवा व आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला नक्कीच यश मिळेल.